आता साहेब आपण सगळ्यांचेच अश्रूही बघताय, भावनाही बघताय आणि आपण कार्यकर्त्याच्या चेहऱ्याकडे बघून गेले 60 वर्ष कार्यकर्त्याच्या मनात काय असे ओळखणारे जादूगार आहात साहेब. वय हे तुमच्यासाठी काही प्रश्न नाही. मी 2004 साली तुम्हाला नागपूरमध्ये तुमच्या इथनं रक्त वाहत असताना प्रचार करताना बघितलंय. त्याच्यापेक्षा तर आत्ताची तुमची तब्येत खूप बरी आहे. अशा अवस्थेत जेव्हा तुम्ही पक्ष सावरला आणि पक्षाला सत्तेत कायम ठेवत गेलात, सत्ता हा प्रश्न नाही साहेब. तुमच्यासारखा पुरोगामी माणूस महाराष्ट्रात परत होणे नाही. ज्या पद्धतीने पुरोगमित्वावरती हल्ला होतोय, मी परवा तुमच्या गाडीत बसलो होतो, मी तुम्हाला काय सांगितलं साहेब, मी कधीतरी तुमच्याकडे येतो, तुमचं दर्शन घेतो, पुढचे 10 दिवस मस्त आरामात जगत असतो, सांगितलं गेलं साहेब चौपाटीवरती. साहेब आमचं जीवनच व्यर्थ आहे. जी लढायची लढायची ती सकाळी सब मला सांगितलं गेलो, काही काळजी नसते. आता साहेब एवढ्या अडचणी समोर असताना कोणाकडे जायचं?